जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर वन ठरलेले आपले युट्यूब चॅनल टिकर मराठी या चॅनल वर मी शुभांगी सुकरे आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे. सगळ्यांना गुड आफ्टरनून. जे काही विद्यार्थी आलेले आहेत प्रत्येकाने सेशनला लाईक करायचे आणि आपलं सेशन चालू झालेलं आहे तो तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायची लिंक पटकन. त्यासाठी आपण एक मिनिट घेत आहोत. म्हणजे तुम्हाला जसा फायदा होतो या सेशनचा तसा तुमच्या मित्रांनाही झाला पाहिजे. रविवार आहे म्हणून कुणीही सुट्टी करायची नाही. आराम करा, काय हरकत नाहीये, परंतु प्रॅक्टिस चालू ठेवायची. थोडी का होईना, रोजच्या रोज प्रॅक्टिस झाली पाहिजे. खंड पडू द्यायचा नाही. ठीक आहे, सेशन शेअर करायचे तुमचे जे मित्र असतील, मैत्रिणी असतील, अजून काय मी बोलत नाही. ठीक आहे, व्हॉट्सअपचे ग्रुप असतील, टेलिग्रामचे ग्रुप असतील, प्रत्येक ठिकाणी आपली लिंक शेअर करायची आहे. जेणेकरून तुम्हाला जसा फायदा होतोय तुमच्या बरोबर इतरांनाही झाला पाहिजे. ठीक आहे, सगळ्यांना गुड आफ्टरनून. तर आज आपलं 147वं सेशन असणार आहे. म्हणजे ऑलरेडी आपले 146 सेशन घेऊन झालेले आहेत. ह्याच्यामध्ये आपण जे प्रश्न घेत असतो ते प्रश्न पोलीस भरतीसाठी आणि वनरक्षक भरतीसाठी दोन्हींसाठीही अत्यंत महत्वपूर्ण असणारे हे प्रश्न आपण घेत असतो. ठीक आहे, पहिला प्रश्न चालू करूया आपण. आय होप सगळ्यांनी शेअर केलं असेल, मला कळेलच नाही तर कुणी शेअर केले आणि कुणी नाही केले. ठीक आहे, पहिला प्रश्न बघूया आपण. काय आहे पहिला प्रश्न आपला? पगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? पगार हा शब्द कुठल्या भाषेतून मराठीत घेण्यात आलेला आहे असं विचारले आपल्याला. गुजराती, पोर्तुगीज, इंग्रजी आणि फारशी, चार पर्याय आपल्या समोर आहेत. सगळ्यांनी अगदी बरोबर उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. नाही दिलं तर मी आहेच द्यायला, पण आपण आधी ट्राय करायचं व्यवस्थित. चला, पगार शब्द कुठल्या भाषेतून मराठीत घेण्यात आलेला आहे? जो आपण वापरत असतो, जे जॉबला जातात ते प्रत्येक महिन्याला हा शब्द वापरत असतात, बरोबर की नाही? कुठलं उत्तर? तर पोर्तुगीज भाषा. पोर्तुगीज भाषेतून पगार हा शब्द आपण मराठी भाषेत घेतलेला आहे. पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला या वाक्यातील प्रयोग ओळखा. प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला तर वाक्यातील प्रयोग कुठला असणार आहे? कर्तु कर्म संकर प्रयोग, समापन कर्मणी प्रयोग, नवीन कर्मणी प्रयोग, शक्य कर्मणी प्रयोग, कुठलं उत्तर बरोबर असणार आहे आपलं? विद्यार्थ्यांकडून, सॉरी, प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला. खूप सोपं आहे आता. आकारणारे कोण? प्राचार्य. कर्ता झाला प्राचार्य. कर्त्याला काय आहे? कडून प्रत्यय. मग कडून प्रत्यय कुठल्या प्रयोगामध्ये असतो? डोळे झाकून उत्तर द्यायचं. हिचं बघायची गरज नाहीये की कर्माला प्रत्यय आहे का, किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलतं का, बघायचं नाही. कडून दिसला ना, तिथंच आपला विषय संपला. कुठला प्रयोग आहे आपला? नवीन कर्मणी प्रयोग, जो की आपण इंग्रजीतून मराठीत घेण्यात आलेला आहे, बरोबर. यालाच म्हणतो आपण कर्म कर्तरी प्रयोग, बरोबर का? मग कुठलं उत्तर बरोबर असेल आपलं? नवीन कर्मणी, पर्याय तीन बरोबर. कर्तु कर्म संकर म्हणजेच काय? कर्तरी आणि कर्मणी दोन्ही प्रयोगांचं मिश्रण एकाच वाक्यामध्ये असतं, बरोबर. समापन कर्मणी प्रयोग म्हणजेच काय? असं वाक्य की त्या वाक्यामध्ये जी क्रिया दिलेली असते ती क्रिया पूर्ण झाल्याचा बोध होतो किंवा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे असा बोध होतो. नवीन कर्मणी आता सांगितलं, कर्त्याला कळून प्रत्यय असतो. शक्य कर्मणी प्रयोगामध्ये काय असतं? बसवते, चालवते, खावते यासारखे क्रिया धातूला प्रत्यय लागलेले असतात आणि त्या वाक्यामधून आपल्याला क्रिया जी असते ती क्रिया घडण्याची शक्यता आहे असा बोध होतो. स्पष्टीकरण आवडलं असेल मनापासून लाईक करा, नाही तर उद्या मी लेक्चरमध्ये बोलणारच आहे. पर्याय तीन हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तारू या शब्दाचे विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वीचे सामान्य रूप कोणते? तारू, आता विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वीचे सामान्य रूप म्हणजे काय? म्हणजे काय? विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वीचे सामान्य रूप म्हणजे प्रत्यय लागल्यानंतर त्याच्या आधी कुठला शब्द झालेला, तयार झालेला आहे तो शब्द ओळखायचा आपल्याला. तारूचं सामान्य रूप कुठलं होणार आहे? व्यवस्थित उत्तर द्यायचंय आपल्याला. कुठलं उत्तर?
इथे काय आहे आपलं तारवा आहे ठीक आहे तारवा पर्याय तीन उत्तर बरोबर असणार आहे तारूचं काय होतं तारवा तारवाने तारवाला तारवाचे ठीक आहे तारूचं काय होतं तारवा होतं इथं प्रत्यय लागून दिलेला आहे त्यामुळे अशा वेळी काय करायचं जो प्रत्यय रहित आहे ना तो शब्द पहिला घ्यायचा जर हा शब्द नसता तर हाच शब्द आपल्याला बरोबर उत्तर द्यावा लागलं असतं हे मागेही मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे पर्याय तीन हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे शब्द काय आहे तारू तारूचं काय झालेलं आहे सामान्य रूप तारवा कुठला पण प्रत्यय लावायचे ठीक आहे नेक्स्ट एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य जे नाव दिलं जातं त्याला काय म्हणतात सर्वनाम विशेषण नाम सामान्य नाम भाववाचक नाम कुठलं उत्तर बरोबर एकाच जातीचे पदार्थ समान गुणधर्म आहेत त्यांच्यामध्ये म्हणून त्यांना सगळ्यां म्हणून एकच सर्वसामान्य नाव दिलं जातं म्हणजे गटाला जे नाव दिलं जातं ना ग्रुप गट समूह त्याला जे नाव दिलं जातं त्याला आपण काय म्हणत असतो सामान्य नाम म्हणत असतो पर्याय तीन हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे नेक्स्ट दिलेल्या पर्यायातील स्वरसंधी असणारा पर्याय निवडा स्वरसंधी असणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे वाक्पती सदाचार संमती आणि गुरुपदेश स्वरसंधी कुठली असणार आहे स्वरसंधी म्हणजे माहिती आहे ना एका मागोमाग येणारे दोन वर्ण जेव्हा स्वर असतात म्हणजे काय जवळ येणारे वर्ण स्वर असतील पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण स्वर दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण सुद्धा स्वर मग कुठला शब्द असा आहे की विग्रह करताना स्वर येतात मध्ये वाक्पती वाघ अधिकपती सदाचार सत अधिकाचार सन्मती सत अधिकमती गुरुपदेश गुरु अधिक उपदेश खूप सोप्प यात आहे इथं ग येतो पहिला गणपतीचा गणपती जवळ आलेत ना कुणाकुणाच्या घरी बसतात बरं गणपती लाईव्ह मध्ये सांगायचंय हा ठीक आहे इथं ग येतो पहिल्या शब्दाची शेवटचा वर्ण इथं त येतो इथं काय येतं सन्मती सत अधिकमती आणि गुरु उपदेश गुरु उपदेश बघा गुरुपदेशचा विग्रह काय होतो बाकीच्यांचा विग्रह का नाही केला माहितीये का कारण ह्या व्यंजन संध्या आहे दिसताक्षणी दिसते पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण व्यंजन आहे जिथं व्यंजन असतं पहिला शब्द व्यंजन संधी फिक्स याचा काय विग्रह केलाय कारण इथं काय आलंय पहिलं स्वर आलंय मग दुसरा पण स्वर येतो का बघायचं आपल्याला गुरुपदेशचा विग्रह काय होतो आपला मूळ शब्द ओळखायचे गुरु आणि उपदेश गुरु काय करतात उपदेश करण्याचं काम करतात गुरु र अधिक उ रु कसा तयार झाला आपला र अधिक उ आणि हा पुढचा उ हे दोन स्वर एकत्र आले आणि आपला काय तयार झाला एकच दीर्घ उ तयार झाला बरोबर की नाही मग कुठलं उत्तर बरोबर आपलं पर्याय चार हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे जे विद्यार्थी मध्ये जॉईन झालेले असतील त्यांनी सेशनला लाईक केलं नसेल स्टार्टिंगला तर एकदा लाईक करून घ्या सेशनला पटकन नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण सहा सोनेरी पाने या ग्रंथाचे लेखक कोण आहेत सहा सोनेरी पाने जरा नवीन प्रश्न वाटतोय परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे तुम्हाला माहित असायला हवं जरी माहित नसेल आता मी सांगितल्यावर तोंड पाठच करून ठेवा सहा सोनेरी पाने कुठलं उत्तर बरोबर असणार आहे आपलं विदा सावरकर विनायक दामोदर सावरकर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे वि स वाळिंबे विष्णू सखाराम वाळिंबे बरोबर का आणि दुर्गा भागवत कुठलं उत्तर बरोबर बरोबर उत्तर ओळखायची आहेत विनायक दामोदर सावरकर सहा सोनेरी पाने इथे सहस तुम्ही लक्षात ठेवू शकता जर लक्षात ठेवायचं असेल तुम्हाला ट्रिकनुसार तर ठीक आहे पर्याय एक हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला दिव्यत्वाची जिथे प्रचिती तेथे कर माझे जुळती या वाक्यातील क्रिया विशेषण ओळखा खूप वेळा प्रश्न झालाय पोलीस भरतीलाही खूप वेळा विचारला गेलाय आणि आपण लाईव्ह मध्येही खूप वेळा घेतलेला आहे त्यामुळे कुणाचंही चुकायला नको दिव्यत्वाची माझे जेथे तेथे प्रचिती कर जुळती जोडतात क्रियेबद्दल विशेष माहिती सांगण्याचं काम कुणी कुणी केलेलं आहे कुठलं उत्तर बघा दिव्यत्वाची जेथे प्रचिती प्रचिती अस नाही कुठे कुठे आहे तर दिव्यत्वाची जिथे प्रचिती तर कुठे जुळतात
तेथे कर माझे जुळती, जिथे आणि तिथे त्यांनी काय केलंय, क्रियेबद्दल विशेष माहिती सांगण्याचं काम केलंय, बरोबर। म्हणून ते काय झालं आपलं क्रिया विशेषण, पर्याय दोन हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे। पुढचा प्रश्न बघायच्या आधी अतिशय आपल्या समोर प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं, ते म्हणजे का सारखं सारखं मॅडम सांगतायत, हा कशाला आमची 2 मिनिटं वाया घालवतायत। 2 मिनिटं ह्याच्यासाठी घालवते वाया मित्रांनो, कारण तुमचं वर्ष वायला जाऊ नये, म्हणून 2 मिनिटं वाया गेले तरी काही हरकत नाही, पण ते वाया पण जात नाहीये ना। वर्ष वाया जाऊ नये म्हणजे आपला बेस पक्का होण्यासाठी, आपलं पोलीस भरती करतोय सगळे, बरोबर। पोलीस भरतीमध्ये आपलं एमसीक्यू टाइप क्वेश्चन असतात, मग एमसीक्यू टाइप एक प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण ते बेस आपली क्लिअर असणं गरजेचं आहे, मग त्याच बेस वर पकड तुमची यावी म्हणून आपण फास्ट ट्रॅक बॅच चालू केलेली आहे, बरोबर। अजूनही काही विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं नाहीये, तर त्यांच्यासाठी महत्वाची गोष्ट ती म्हणजे ही बॅच आपली असणार आहे शेवटची, आय थिंक असेल का मी म्हणते असं, कारण ही बॅच संपता संपता लगेच नोव्हेंबर महिना उजाडेल, बरोबर की नाही। आता सप्टेंबर चालू होईल, त्यामुळे ह्याच्यानंतर मला नाही माहिती कधी बॅच चालू होईल नाही होणार, त्यामुळे आता वेळ आहे, परीक्षा येतपर्यंत आपली बॅच पण होईल आणि ह्याच्यावरचा सराव पण आम्ही तुमच्याकडून करून घेणार आहे नंतर, त्यामुळे बॅच जॉईन करा। याचे फीचर सगळ्यांना माहिती आहे की लाईव्ह लेक्चर आपण रोज याच्यामध्ये घेणार आहोत, सगळ्यांचं तर तोंडपाट पण झाले असेल, तिकडे चॅटिंग पण चालू झाली असेल, आली ऍड आली ऍड आली नाही का वैशू। नेक्स्ट, रेकॉर्डेड लेक्चर 1 वर्षभरापर्यंत मर्यादित असतं, दररोज टॉपिक नुसार एमसीक्यू तुमचे होणार आहेत बॅच मध्ये, त्याच्यानंतर डाऊट क्लिअरिंग सेशन होतं तुमचं, आणि सगळं सिलेबस कम्प्लीट झाल्याच्या नंतर पीडीएफ तुम्हाला ई बुक पीडीएफच्या स्वरूपात भेटणार आहे, आणि सराव 25 ऑनलाईन प्रश्नपत्रिका संच विश्लेषणासहित आणि 50 पीडीएफ सराव प्रश्नपत्रिका संच आन्सर की सहित तुम्हाला या बॅच तर जॉईन केली तर या बॅच मध्ये भेटणार आहे, त्यामुळे अजूनही टाइम गेलेला नाही, प्रवेश सुरू आहे, ऍडमिशन घेऊन टाका। पुढचा प्रश्न आहे आपला, तू फार चतुर आहेस ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे, तू फार चतुर आहे, आज्ञार्थी उद्गारार्थी विधानार्थी आणि प्रश्नार्थी। वाक्यरचना ओळखायची फक्त, दुसरं काहीच करायचं नाही याच्यामध्ये आपल्याला, ठीक आहे। काय आहे याच्यामध्ये, कुणाला आज्ञा दिली आहे का, नकार दाखवलाय का, नाही 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 नवे नये म्हणून काय प्रश्न विचारलाय, कोण काय आणि हा काहीच केलेलं नाही, हे फक्त सरळ साधं वाक्य आहे आपलं, विधानार्थी वाक्य, पर्याय 3 बरोबर। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, संकर प्रयोगाचं वाक्य ओळखा। संकर प्रयोग म्हणजे माहितीये तुम्हाला, माहितीचे सगळ्यांना, मी खूप वेळा सांगितलंय, मिश्र प्रयोग त्याला आपण म्हणतो, बरोबर की नाही, संकीर्ण पण म्हणत असतो, बरोबर का। ह्याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला, एखादं वाक्य असं असेल की त्या वाक्यामध्ये कर्तरी आणि कर्मणी प्रयोग साधला असेल, कर्तु कर्म संकर प्रयोग किंवा कर्तु भाव संकर प्रयोग, या प्रकारे दोन प्रयोगांचं एकत्रीकरण करून एखादं वाक्य तयार झालं असेल ते आपल्याला ओळखायचंय, कुठलं वाक्य असणार आहे हे। 4 पर्याय तुमच्या समोर आहेत, व्यवस्थित तुम्हाला सगळे पर्याय दिसत आहेत, तर कुठलं उत्तर बरोबर असेल, कुठलं उत्तर, थोडस लॉजिक लावा फक्त, थोडस काहीच अवघड नाहीये। ओळखलं तुम्हाला, नसेल ओळखलं काही हरकत नाही, ओळखलं असेल तरी खूप छान। बघा कुठलं उत्तर बरोबर आहे आपलं, शिकाऱ्याला जंगलात वाघ दिसला, का मी असं म्हटलंय बघा, कुठले दोन प्रयोग एकत्र आले असतील बरं, ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये सांगाल तुम्ही, नाही सांगत तुम्ही, हा एकदा लेक्चर संपलं का झालं, आपण केलं बंद युट्यूब, चाललो आपण कुठे चाललात मला नाही माहिती तुम्ही कुठे जाता, हा बघा शिकाऱ्याला जंगलात वाघ दिसला, दिसणारा कोण, वाघ, वाघ काय झाला आपला, कर्ता, कर्त्याला नाहीये प्रत्यय, म्हणून कर्त्याच्या लिंगा बदलाप्रमाणे क्रियापद बदलून बघूया, बदलतय का, वाघाच्या ऐवजी काय घेऊ आपण, शेळी जाते का कधी जंगलात, वाघ घेऊन जातो फरफटत, बरोबर की नाही, मग शेळी जर दिसली असेल आपण काय म्हणतो, शिकाऱ्याला जंगलात शेळी दिसली, कुणामुळे दिसल्या तर दिसली झालं, चष्म्यामुळे नाही, बघा वाघाचं लिंग बदलणं म्हणून झालंय, म्हणून आपला कर्तरी प्रयोग पण असणार आहे हा,
कर्तरी प्रयोग पण असणार आहे, क्लियर। आणि अजून कुठला प्रयोग असणार आहे आपला, भावे प्रयोग आहे का बघा, भावे प्रयोग आहे का, अजून एक कुठला प्रयोग याच्यामध्ये असेल पटकन सांगायचे माहित असेल तर, आठवलं तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा, तोपर्यंत पुढचा प्रश्न घेऊया आपण। प्रत्यर्थ या शब्दाचा शब्दयोगी अव्यय प्रकार सांगा, प्रत्यर्थ कशामध्ये येतो, उभयान्वय अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय, क्रियाविशेषण। ऍक्च्युअली हा प्रश्न वेगळा आहे, ठीक आहे। प्रत्यर्थ या शब्दाचा अव्ययाचा प्रकार सांगा असं उत्तर पाहिजे, प्रश्न पाहिजे होता, ठीक आहे, किंवा मग तो प्रकार विचारायला पाहिजे होता, काय हरकत नाही, कुठलं उत्तर बरोबर आहे आता तरी सांगा, बघू येते का बरोबर। प्रत्यर्थ कशामध्ये येतो, नामाला जोडून वापरतो आपण, शब्द योग्य अव्ययाचं काम येतो करतो, बरोबर। तुझ्या प्रत्यर्थ मी इथे आलो, बरोबर, पर्याय तीन हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे, हे लक्षात ठेवायचं प्रत्येकाने, ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं। एक तर मी तुम्हाला सांगितलं कुठला प्रयोग आहे, कर्तरी आहे, मग दुसरा बघायचा आहे तुम्ही अकर्मक, अकर्मक कर्तरी वगैरे येतो की काय, अकर्मक भावे येतो की काय, ओळखायचा, हिंट दिली मी तुम्हाला, त्यामुळे दुसरा तुम्ही ओळखायचे मला कमेंट बॉक्स मध्ये पाहिजे, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघूया आपण, साखर, चुस्तूर, खळखळ, सळसळ, ओरड, पीक, हे शब्द डॅश डॅश धातू आहेत। आता हे शब्द काय आहेत आपले, कृतिवाचक धातू, अकर्मक धातू, उभयविध क्रियापदे, सकर्मक क्रियापदे। बाकीचं तुम्हाला जरी काही कळालं नाही तर सळसळ आणि खळखळ वरून तर कळालंच असेल तुम्हाला, तर कुठलं उत्तर बरोबर आहे आपलं, कुठलं उत्तर बरोबर असणार आहे, वाक्यात यांच्यामध्ये कर्म आहे का, नाहीये, त्याच्यामुळे हे काय येईल आपले अकर्मक धातू, पर्याय दोन बरोबर। जो विकारी शब्द विशिष्ट अर्थाचा द्योतक नसून ज्यास पूर्वापार संबंधाने सर्व प्रकारच्या द्वितीय नामाचा अर्थ प्राप्त होतो त्याला काय म्हणतात। आता हे आपण शनिवारच्या पेपर विश्लेषणामध्ये घेतले, तुम्ही जर पेपर विश्लेषण अटेंड केलं असेल तर तुम्हाला ठाऊक असेल या प्रश्नाचं उत्तर काय असेल। खूप सोपं आहे, ह्याची आपली व्याख्या काय आहे माहितीये, नामाऐवजी वापरणारा शब्द, एवढंच आहे सिंपल। पण असं लॉंग कट्टे पण कधी कधी विचारू शकतात की असा एक विकारी शब्द आहे, म्हणजे जो बदलतो नामाच्या लिंगवचनाप्रमाणे, असा शब्द विशिष्ट अर्थाचा द्योतक नाहीये, म्हणजे त्याला विशिष्ट अर्थ स्वतःचा नसतो, मग त्याला काय होतं, पूर्वापार संबंधाने सर्व प्रकारच्या द्वितीय नामाचा अर्थ प्राप्त होतो। द्वितीय नाम म्हणजे त्या प्रतिनाम, मग प्रतिनाम कुणाला म्हणतो आपण, सर्व नामाला म्हणतो, पर्याय दोन बरोबर। नेक्स्ट, पाणी इकारांत नपुसक लिंगी नामाचे सामान्य रूप कोणते, पाणी कसं तयार झाला, पान न अधिक, दुसरी वेलंटी आहे म्हणजे दीर्घ ई, बरोबर, मग ई कारांत म्हणजे ई प्रत्यय लागला, तर ह्याचं नपुसक लिंगी नामाचं ते पाणी, नपुसक लिंगी नामाचं सामान्य रूप काय तयार होतं, म्हणजे हे पाणी हा शब्द जेव्हा वाक्यात वापरतो, वाक्यात वापरल्याच्या नंतर प्रत्यय काढून टाकायचा, वाक्यात प्रत्यय लागतो बरोबर, कधी लागतो कधी नाही लागत, पण आपण गृहित धरायचं की प्रत्यय लागतो, वाक्यात शब्दाला प्रत्यय लागल्याच्या नंतर प्रत्यय काढून टाकल्यावर मूळ शब्दामध्ये जो बदल होतो त्याला सामान्य रूप म्हणतात, मग जे याचं सामान्य रूप तयार होतं त्याला कुठला कारांत म्हणायचं, कुठला कारांत म्हणायचं त्याला, कुठलं उत्तर बघा, पाणी काय म्हणतात, पाणीचं काय तयार होतं, पाण्यात खूप क्षार आहेत असं आपण म्हणतो, बरोबर, पाण्यात खूप क्षार आहेत, मग पाणी ह्या शब्दाचं काय झालं, पाण्या झालं, त प्रत्यय लागला, उरला काय फक्त पाण्या, मग शेवटी काय आला, या आला, या म्हणजेच काय, या कारांत, पर्याय दोन बरोबर। नेक्स्ट, वर्गात विनोद नेहमी दांडगाई करतो या वाक्यातील भाववाचक नाम ओळखायचंय, भाववाचक म्हणजे फक्त भावनांचा बोध झाला पाहिजे असं नाम आपल्याला त्याच्या वाक्यातून ओळखायचं आहे। वर्ग, विनोद, नेहमी आणि दांडगाई हे चार पर्याय तुमच्या समोर आहेत, कुठलं उत्तर बरोबर असेल, दांडगाई करतो, दांडपणा करतोय, तो एक भाव आहे, कुणी बघितलंय का, नाहीये, म्हणून भाववाचक नाम कुठलं, दांडगाई, आई प्रत्यय लागलाय, बरोबर की नाही।
पर्याय चार बरोबर. पुढचा प्रश्न बघायच्या आधी आपण पीएमसीचे जे काही लेक्चर चालू केलेले आहेत पुणे महानगरपालिका भरती हे लेक्चर नक्की कधी होतात दिवसातून त्याचा टाइम टेबल बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाहीये, तर त्याच्यासाठी इंग्रजी व्याकरण सकाळी 10 वाजता असतं, मराठी व्याकरण म्हणजे माझा विषय मी कधी घेते सकाळी 12 घेते पीएमसीचा, ठीक आहे. सामान्य विज्ञान 1 वाजता होतं, बुद्धिमत्ता 4 वाजता होतं. तर हा टाइम टेबल प्रत्येकाने लक्षात ठेवायचा आहे आणि लेक्चर अटेंड करायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. न्यूनत्व बोधक संयुक्त वाक्य तयार करताना कोणत्या उभयान्वय अव्ययांचा वापर होतो? न्यूनत्व बोधक म्हणजे काय? काहीतरी कमीपणा, कमीपणा दिलेला असतो. मग संयुक्त वाक्य तयार करताना कुठल्या उभयान्वय अव्ययाचा वापर 4 पर्यायांपैकी होतो? आणि व, अथवा किंवा, पण, परंतु, म्हणून, सबब, कुठला वापरतो आपण? व्हेरी गुड, पण, परंतु, पर्याय 3 बरोबर. तुला पहिले बक्षीस मिळो या वाक्याचे विद्यार्थी वाक्य रूपांतर ओळखा. विद्यार्थी वाक्य रूपांतर ओळखायचे म्हणजे काय? क्रियापदाला काय प्रत्यय पाहिजे? वाविवे पैकी एक प्रत्यय पाहिजे. विद्यार्थीला दुसरं नाव काय आहे? विधी कर्तव्य. आपली ह्याच्यामध्ये काही कर्तव्य असतील किंवा योग्यता असतील याचा बोध त्या वाक्यामधून होत असतो. कुठलं उत्तर बरोबर मग? बघा, तुला पहिले बक्षीस मिळावे, वाविवे पैकी एक प्रत्यय, जे प्रत्यय आहे म्हणून पर्याय 1 हे उत्तर बरोबर आहे. इथली इच्छा आहे, आपली इच्छा सुद्धा याच्यामध्ये येते. नेक्स्ट, खालील पैकी व्याकरण दृष्ट्या योग्य असलेले शब्द ओळखा. म्हणजे शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. दुर्दैवी हा शब्द आहे, तर कशामध्ये येतो? बघा, व्यवस्थित शब्द बघायचा आहे. दुर्दैवी, पहिला उकार, दुसरा उकार, किंवा पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी. आता वेलांटी त्याचा काही इथं दिलेलं नाहीये, ओळखा आता. दुर्दैवी, आता इथं र दिलेले नाहीये, इथं दै म्हणजे दोन मात्रे असं, पण इथंही दिलेले नाहीये, ठीक आहे. इथं बरोबर दिले पण उकार चुकीचा आहे, म्हणून आपलं बरोबर उत्तर काय आहे? आपलं दुर्दैवी, ठीक आहे. पहिला उकार आणि इथं दोन मात्रे आणि र, पर्याय 4 बरोबर. माणसांचा जमाव असतो तसं सैनिकांचं काय असतं? समूह, शब्द समूह अचूक शब्दाने पूर्ण करा. अचूक म्हणजे काय? बरोबर शब्द ओळखायचा. आता समूहदर्शक शब्द आहे, विसरायचं नाही शब्द संग्रह. माणसांच्या एकत्रीकरणाला जमाव म्हणतात. सैनिक जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात? सैनिक जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात? पथक, तुकडी आणि पलटण तीनही म्हणतात, बरोबर. आपल्याला फक्त सैनिकांची तुकडी असते, सैनिकांचं पथक असतं, पण जास्त अभ्यास केला आपल्याला समजतं की पलटणही म्हणतात, म्हणून तीनही पर्याय बरोबर आहे. हे उत्तर आपलं योग्य आहे, म्हणजे पर्याय 4 बरोबर. नेक्स्ट, सत्याची बाजू मांडणारा या शब्द समूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा. जो सत्याची बाजू मांडत असतो त्याला काय म्हणतात? हा, सत्याची बाजू कोण मांडत होतं? महात्मा गांधी मांडत होते का? महात्मा गांधी मांडत होते का रे सत्याची बाजू? मग त्याला काय, त्यांना काय म्हणत होतो आपण? सत्याग्रह करायचे ते, बरोबर. पर्याय 4 सत्याग्रही म्हणतात. सत्याची बाजू मांडणारा सत्याग्रही, ठीक आहे. जे विद्यार्थ्यांमध्ये जॉईन झालेले असतील त्यांनी आपलं काम पूर्ण करायचंय. फक्त अंगठा उचलायचं आणि लाईकच्या बटणावर न्यायचं जर त्याच्या आवडत असेल तर. तुमच्यासाठी मी रविवारी सुद्धा तुम्हाला अभ्यासापासून वंचित ठेवत नाही. तुम्हाला कळतच असेल आता आमच्या भावना मग. त्यामुळे प्रॉपर तुम्ही अभ्यास करा आणि आम्हाला फक्त लाईक मागतो ते देऊन टाका आणि शेअर करत चला. पुढचा प्रश्न आहे आपला, तोंबळा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आपल्याला. आता एकदमच नवीन प्रश्न आहे त्यामुळे लाईक तो बनता आहे, पटकन लाईक करायचं. चला, तोंबळाचा समानार्थी शब्द नाही असा शब्द आपल्याला ओळखायचा. आता तोंबळा म्हणजे काय माहितीये? माहीत असेल कमेंट बॉक्समध्ये सांगायचं पटकन. माहिती नसेल याचं उत्तर, काही हरकत नाही, मी सांगते तुम्हाला. तोंबळाला समान शब्द कुठला नाहीये? तोष नाहीये. हा, दष्टपुष्ट शरीर, लंबक आणि तुळे हे एकाच अर्थाचे आहेत. फक्त जो नाहीये, विसंगत आहे, तो म्हणजे तोष. पर्याय 2 बरोबर. लक्षात ठेवा, मला माहिती 100% विद्यार्थ्यांनी कुणीच हा शब्द ऐकला नसेल कधी. हा, पुढचा प्रश्न आहे आपला. प्रश्न बघायच्या आधी बघा, पुणे महानगरपालिका भरतीमध्ये एक पोस्ट आहे ती म्हणजे लिपिक टंकलेखक. लिपिक टंकलेखक या पदामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात? हे प्रश्न आयबीपीएस लेवलचे प्रश्न काढून आपण 10 सराव प्रश्नपत्रिका संच बनवलेल्या आहेत.
विश्लेषणासहित बनवले आणि प्रत्येकी 100 प्रश्न याच्यामध्ये असणार आहेत. पूर्ण विश्लेषण याच्यामध्ये प्रश्नांचं लिहून दिलेलं असणार आहे. त्यामुळे आणि ऑल महाराष्ट्र रँकिंग सुद्धा याच्यामध्ये आहे आणि फी तर एकदम माफक आहे आपली, 250 रुपये ऑफर आहे म्हणून 250 आहे. नंतर जसे जसे दिवस वाढतील फी सुद्धा वाढेल, त्यामुळे लगेचच ऑफिसच्या नंबरवर कॉल करून ही टेस्ट विकत जरूर घ्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न. आपला हात जगन्नाथ या म्हणीचा अर्थ काय? आपला हात जगन्नाथ म्हणजे काय? खूप जुनी म्हण आहे पण आपण लाईव्ह मध्ये जास्त वेळ घेतलेली, मला तरी आठवत नाहीये, त्यामुळे सांगा आता कुठलं उत्तर बरोबर असेल. आपला हात जगन्नाथ म्हणजे काय? स्वतःबद्दल खूप अभिमान वाटणे, आपल्या हाताने देवपूजा करणे, आपल्या हाताला यश असणे, स्वतःसाठी मुबलक होण्याची मोकळीक असणे. आपला हात जगन्नाथ म्हणजे काय? आपला हात जगन्नाथ म्हणजे स्वतःसाठी मुबलक होण्याची मोकळीक असणे. पर्याय 4 बरोबर. जिथे शब्दाचा अर्थ असतात ती उत्तर कधीच आपली बरोबर नसतात. ठीक आहे, आसुडणे ही क्रिया खालील पैकी कशाशी संबंधित आहे? आता हा आपण आय थिंक पेपर विश्लेषणामध्ये घेतलेला आहे, त्यामुळे कुणाचंही चुकायला नको. ठीक आहे, कुठलं उत्तर बरोबर? कार बरे आहेत आपल्या समोर. दळण, कांडणे, वेचणे कि पाखडणे? आताच बघितलं ना आपण पेपर विश्लेषणामध्ये, पाखडणे. पाखडताना तांदूळ आसडतो ना आपण, तांदूळ असो, गहू असो, बाजरी असो, त्याच्यामध्ये आसडतो, आसडा देतो म्हणतो आपण. हा, पर्याय 4 बरोबर. पुढचा प्रश्न आपला, पुढील पैकी कोणता शब्द चुकीच्या पद्धतीने लिहिलेला आहे? म्हणजेच काय? शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे शुद्ध शब्द ओळखायचा, सॉरी चुकीच्या पद्धतीने लिहिलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. उज्ज्वल, उन्मेष, उत्पन्न आणि उल्लेख, कुठलं उत्तर बरोबर? शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे चुकीचा लिहिलेला शब्द फक्त आपल्याला ओळखायचा आहे, बाकी काहीच करायचं नाहीये. ओळखायला खूप सोपं आहे, सगळ्यांनी बरोबर उत्तरही दिलेली असतील. उज्ज्वल आपण संधीच बघितली ना, उत्तर अधिक ज्वल, काय त पुढे ज आला म्हणून तसा पण ज झाला. उज्ज्वल, ज ला ज लिहिलेला असतो, कसा? ज ला ज असतो, उज्ज्वल. ठीक आहे, पर्याय 1 उन्मेष, उत्पन्न, उल्लेख शुद्ध आहेत. पर्याय 1 बरोबर. आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? खूप भारी प्रश्न आहे हा. हा, बरोबर उत्तर सगळे, भारी उत्तर द्यायचंय. आधुनिक मराठी कवितेचे जनक कुणाला म्हटलं जातं? कुसुमाग्रज, केशवसुत, माधव जुलियन की ग्रेस? आता ग्रेस कुणाचं नाव आहे ते विचारत नाही मी, नंतर लाईव्ह मध्ये विचारेल. ठीक आहे, जनक कुणाला म्हणतात? तर केशवसुत. केशवसुतांचं तरी पूर्ण नाव मला ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये यायला हवं. पुढचा प्रश्न आहे, खालील पैकी कोणत्या शब्दाच्या सुरुवातीला अ लावून नवीन शब्द तयार होत नाही? बघा, शक्य, प्रकाशित, स्वस्थ, तेजोमय. ओळखा, खूप सोपं आहे. बघा, शक्य, अशक्य, प्रकाशित, अप्रकाशित, स्वस्थ, अस्वस्थ, तेजोमय, अतेजोमय होतं का? होत नाही, म्हणून हाच पर्याय आपला बरोबर असणार आहे. ओके, म्हणजे उपसर्ग सुरुवातीला म्हणजे काय करायचं होतं आपल्याला? तिथे तर उपसर्ग लावायचा होता. पर्याय 4 उत्तर बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न आपल्या इथे संपलेले आहेत. सेशन सोडायच्या आधी ज्या विद्यार्थ्यांनी लाईक केले नसेल किंवा राहिलं असेल लाईक करायचं, लाईक करून जायचे. फास्ट ट्रॅक बॅच सगळ्यांना माहिती आहे, व्यवस्थित बघा आणि ऍडमिशन ज्याने घेतलेलं असेल घेऊन टाका. ठीक आहे, मराठीचे प्रश्न कसे वाटले आणि जे 2 प्रश्न तुम्हाला मी विचारलेत ना, त्या संकल प्रयोगाचा दुसरा कुठला प्रयोग त्याच्यामध्ये आहे तो एक विचारलाय आणि आता केशवसुतांचं पूर्ण नाव काय आहे, 2 प्रश्नांची उत्तर मला लगेचच ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये हवे. लेक्चर बंद झाल्याच्या नंतर ऑफलाईन कमेंट बॉक्स ओपन होईल तेव्हा मला तिथे तुम्ही सांगायचंय. ठीक आहे, थांबूय मग इथे आपण. सगळ्यांनी लाईक करायचंय व्यवस्थित सेशनला. उद्या पुन्हा भेटूया, तोपर्यंत असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. विश यू ऑल द बेस्ट. बाय बाय, टेक केअर.
जय हिंद। अच्छा।